यशस्विनीची आशा शिकून व्याने आत्मशक्तीची भाषा शिकून व्याने आत्मशक्तीची भाषा आपण साऱ्या यशस्विनीची आशा। नमस्कार, मी चैताली योगेश कुरळकर, राहणार जवाहरनगर अमरावती। मला सांग, तू या उद्योगाकडे कशी वळली? 4 वर्षाआधी मॅडम मी घरून ज्वेलरीचा उद्योग करायची, असाच छोटा मोठा उद्योग होता माझा। नंतर माझ्याकडे आर्थिक सहाय्य नव्हतं आणि माझ्या कॉलनीमध्ये एक बचत गटाची मीटिंग होती, तिथे मला सुषमाताई वर्ग भेटल्या आणि त्यांनी मला यशस्विनी अभियानामार्फत माहिती दिली आणि त्यांच्यामार्फत मी सुरेखाताई ठाकरे यांना भेटली आणि त्यांनी मला यशस्विनी काय आहे याची माहिती दिली आणि तिथून मला बचत गटातून लोन सुद्धा त्यांनी मला अवेलेबल करून दिलं आणि नंतर मी माझा हा उद्योग वाढवायला सुरुवात केली। आणि नंतर जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा माझ्या उद्योगाला ब्रेक लागला होता, पण नंतर त्यांनी मला त्यामार्फत आणखीन आर्थिक सहाय्य केलं, सुरेखाताई यांनी सुद्धा सहाय्य केलं आणि माझा बिझनेस मी इथपर्यंत पोहोचवला। आता त्याच्यामध्ये मी बुक्स वाढवलेले आहेत आणि डेली नीड्सच्या इतरत्र गोष्टी वाढवलेल्या आहेत आणि आता उन्हाळा लागल्यामुळे मी आईस्क्रीमचं सुद्धा सुरू केलेलं आहे। यासोबत तुला आणखी काय करण्याची इच्छा, म्हणजे तुझा उद्योग कसा वाढेल, परत मोठा कसा होईल? मॅडम, माझी इच्छा अशी आहे की मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरायचं, म्हणजे बेसन झालं, रवा झालं, पोहे झालं, हे तयार करण्याच्या मशनरीज जर मला अवेलेबल करून दिल्या तर मी याचं पॅकिंग करून मोठ्या मोठ्या ठिकाणी त्याची विक्री करू शकली पाहिजे आणि अनेक बायांना, अनेक स्त्रियांना जो रोजगार असते तो मी उपलब्ध करून देऊ शकली पाहिजे अशी माझी इच्छा आहे। माझ्या दुकानामध्ये आता फ्रीजर सुद्धा वाढवला आहे आणि आईस्क्रीमचं आता उन्हाळा सीझन राहतेच, त्यामुळे माझ्या उद्योगाला आणखीन चालना मिळेल आणि यशस्विनी मार्फत मला जी मदत मिळाली त्याच्यामुळे मी आता माझा उद्योग तर वाढवलाच आहे पण माझ्या कुटुंबाला सुद्धा माझ्या उद्योगामुळे मदत झाली आहे। कारण की कोरोना काळामध्ये माझे मिस्टर घरीच होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे म्हणजे दैनंदिन व्यवहाराला लागणारा जो पैसा होता तो सुद्धा मी हा माझ्या उद्योगातूनच पुरवलेला आहे आणि माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा मी, माझा मुलगा आहे 5वीत शिकतो, त्याला त्याच्या शाळेत फी भरणं असो अथवा इतरत्र खर्च असो सर्व हा माझा उद्योगच मला करत आहे। आणि आता मी थोड्या बाबतीत म्हणजे 2-3 दिवसाआधीपासूनच फळं सुद्धा ठेवायचा प्रयत्न केलाय थोडे थोडे। आणि कसा आहे हा बिझनेस आज मला इथपर्यंत पोहोचवायला जी यशस्विनी मार्गदर्शन केलं त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचली आहे आणि त्यांची मी आभारी आहे। शिकून नव्याने आत्मशक्तीची भाषा आपण साऱ्या यशस्विनीची आशा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा।